छत्रपतींचा विचार म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय होणार आहे। धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळणार की शिंदे गटाला मिळणार यावर सुनावणी होईल। केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दुपारच्या सुमारास प्रत्यक्ष सुनावणी पार पडेल। ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी कागदपत्र सादर केली आहेत, पण त्यावर शंका घेणारे अर्ज सुद्धा दोन्ही गटांनी दिले आणि या अर्जांवर सर्वात आधी सुनावणी होईल, त्यानंतर मग चिन्ह कोणाला मिळणार याबाबतची सुनावणी पार पडेल। तर कोणत्या गटाने किती कागदपत्र सादर केली आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। उद्धव ठाकरे गटाची कागदपत्र आपण बघतोय। राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांचे 182 कागदपत्र सादर केली गेली आहेत। 3 लाख प्रतिज्ञापत्र ज्यामध्ये जिल्हा प्रमुखांचा सुद्धा समावेश आहे, प्राथमिक सदस्यांचा सुद्धा 20 लाख, एकूण 23 लाख 182 कागदपत्र उद्धव ठाकरे गटानं सादर केली आहेत। आता शिंदे गटाची कागदपत्र बघूया। 13 खासदार 40 आमदार यांचीही अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा। अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस कागदपत्र आहेत। त्यानंतर संघटनात्मक जे प्रतिनिधी आहेत 711 कागदपत्र त्यांची आहेत। 2046 स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींचीही कागदपत्र आहेत। त्याचप्रमाणे 448,318 प्राथमिक सदस्यांची कागदपत्र शिंदे गटानं सादर केली आहेत। शिवसेना राज्य प्रमुख जे आहेत त्यामध्ये 11 जणांचा समावेश आहे, ज्यांनी ही कागदपत्र दिली आहेत। एकूण मिळून 451,139 कागदपत्र सादर झाली आहेत।